राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करत कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी कॉपीमुक्त अभियान महाराष्ट्रभर राबवले जात असताना ज्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यातूनच दोन साली कॉपीमुक्त अभियानाला सुरुवात केली होती तसंच कॉपीमुक्त अभियान संपूर्ण महाराष्ट्रात आज राबवलं जात आहे तेच कॉपीमुक्त अभियान महाराष्ट्रात पुन्हा एकदा यशस्वी एक करण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिषेक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व शिक्षण विभागाचे फिरते पथक तर महसूल विभागाचे बैठकी पथक व पोलीस बंदोबस्त सर्वच परीक्षा केंद्रावर दिसून आले किनवट तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर देखील पोलीस बंदोबस्तासह बैठकी पथक व फिरते पथक दिसून आले अशा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडली असून किनवट तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर जवळपास दोन हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी दोन हजार चारशे सत्त्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर शहांजी विद्यार्थी अनुपस्थित होते अशी माहिती किनवटचे गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने यांनी ही माहिती दिली आहे नोट तालुक्यामध्ये बारावीशे सहा केंद्रं आहेत या सहा केंद्रावर प्रवेश प्रवेशित परीक्षा विद्यार्थी संख्या दोन हजार पाचशे त्रेसष्ट होती त्यापैकी आज दोन हजार चारशे सत्त्याहत्तर एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि शहाऐंशी शे विद्यार्थी हे अनुपस्थित आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही कॉफीमुक्त अभियानासाठी जिल्हा स्तरावरनं आमचे जिल्हाधिकारी माननीय राऊत साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या मॅडम माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रशांतचे निग्रस्कर साहेब आणि प्राथमिकच्या आमच्या अधिकारी बिर्गे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात कन किनवट तालुक्यामध्ये कॉफीमुक्त ता अभियानाचं चळवळ उभी करण्याचा मी प्रयत्न केला आणि आज प्रत्यक्ष जेव्हा मी भेटी दिल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं दिसून आलं की आम्ही केलेल्या कार्याचं केलेल्या प्रयत्नाचं आज आम्हाला फळ मिळते आज कुठल्याही कोणत्याही सेंटरवर कसल्याही प्रकारची कॉफी दिसून आली नाही जे दोन हजार आठमध्ये श्रीकर परदेशी यांच्या माध्यमातून नांदेडमध्ये एक नवी चळवळ उभी टाकली होती ती आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी ते राबवली आणि त्याचा उगम ह्या नांदेड जिल्ह्यातनं झालेला होता त्यामुळं आम्हाला यात पुढं जाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण आली नाही समाजाने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं केंद्र संचालकांनी आम्ही ज्या सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं बऱ्याच केंद्रावर तर फुलं देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना चॉकलेट देऊन त्यांचं आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पडण्याचा जो आमचा प्रयत्न हो होता की कॉफीमुक्त अभियानामध्ये जेव्हा आम्ही विद्यार्थ्याची तपासणी करतो तेव्हा विद्यार्थी भयभीत होतात ते होऊ नयेत म्हणून आम्ही त्याला दुसरा एक पर्याय किंवा यांचं फुल देऊन तपासणी केल्यानंतर फुल देऊन यांचं स्वागत करा आणि चॉकलेट देऊन यांना हॉलमध्ये बसवा म्हणजे ते आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा देतील आमच्या साही केंद्रावर अशा प्रकारचं वातावरण मला दिसून आलं गौतम कांबळे झुमा न्यूज नांदेड